नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथीची मराठी विषयातील कविता हे कोण के आई। या कवितेचे कवी आहेत भा रा तांबे, म्हणजे भास्कर रामचंद्र तांबे। मुलांनो, कविता तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या मागून म्हणा। नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत, झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठाई राहत गे आई, कोण गे त्या ठाई राहत गे आई, चिंचांच्या शेंड्यांना वडांच्या दाढ्यांना, चिंचांच्या शेंड्यांना वडांच्या दाढ्यांना, ओढोनी हालवी कोण गे पालवी, ओढोनी हालवी कोण गे पालवी, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने, शिळ गे वाजवी पाखराला जवी, शिळ गे वाजवी पाखराला जवी, सारखी किती वेळ ऐकू येती शिळ, वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, किती मी पाहिले इतकेची देखिले, किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या साऊल्या नदीत कापल्या, झाडांच्या साऊल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या, उरात धडधडे धावता मी पडे, उरात धडधडे धावता मी पडे, पळालो तेथून कोण ये मागून, पळालो तेथून कोण ये मागून, नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी। मुलांनो, कशी वाटली कविता, आवडली की नाही? आता ही कविता तुम्ही या चालीवर पाठांतर करायची आहे।